नमस्कार मित्रांनो, मी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनापूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, घरगुती गणपती दर्शन जे 100 रुपयामध्ये आपण सर्वांना आपण दाखवणार आहोत, त्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जो हा गणपती पाहत आहात, हा आमचे मिडबावचे ग्रामस्थ सन्माननीय प्रवीण दळवी यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची सुंदर मूर्ती आहे. बघा, 1.5 फुटाची ही मूर्ती आहे आणि आजूबाजूला आपल्याला संपूर्ण या ठिकाणी फुलांची आरास पाहायला मिळते आहे. आणि गणपतीच्या मागच्या बाजूला आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरु आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी ही 1.5 फुटाची गणरायाची मूर्ती आहे. डोळ्यात सामावून ठेवावी अशी ही गणरायाची मूर्ती. मित्रांनो, कोकणचा वारसा जो आहे, सांस्कृतिक वारसा, तो म्हणजेच घरगुती गणपती. आणि त्यातला हे हा एक मोठा मुद्दा म्हणजेच आमच्या या मुंबईस्थित ग्रामस्थ सन्माननीय आमचे दळवी सर यांनी खास करून दरवर्षी या ठिकाणी गणपतीच्या सणाला गावी येऊन या गणरायाची या ठिकाणी स्थापना करतात, आराधना करतात, मनोभावे सेवा करतात. मित्रांनो, आजच्या दिवशी यांच्याकडे श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याचं हे सुंदर या ठिकाणी आपण मकर पाहत आहात. मित्रांनो, हा सगळा दळवी परिवार आपण पाहत आहात. अतिशय मनोभावे या ठिकाणी गणरायाची सेवा केली जाते या कुटुंबाच्या वतीने. मित्रांनो, या खास गणपती सणाला 5 दिवसासाठी मुंबईहून या ठिकाणी येऊन या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या गणरायाची मनोभावे सेवा करतात ते हे आपले सगळे दळवी कुटुंबीय. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, ह्या आमच्या आजी आहेत, वय वर्ष यांचं 86 आहे आणि एवढा मोठा 500 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी या गणपती सणाला या गणपतीची सेवा करण्यासाठी मनोभावे सेवा करण्यासाठी या ठिकाणी आमच्या मिडबाव गावी दाखल झालेले आहेत. मित्रांनो, आपण जो हा गणपती पाहत आहात, हा गणपती आमच्या काकी स्मिता कुबल यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची विघ्नहर्ते गणरायाची मूर्ती आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला आरास पाहायला मिळते आहे. आणि ही जी गणरायाची मूर्ती आहे, ही 1.5 फुटाची गणरायाची मूर्ती आपण पाहत आहात. अतिशय रेखीव या ठिकाणी सुबक या ठिकाणी काम केलेलं आहे या गणरायाच्या मूर्तीचं. मित्रांनो, हे सर्व आपले कुबल कुटुंबीय आहेत आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही ज्या घरी विराजमान झाली आहेत ते सन्माननीय विक्रम उर्फ पप्पू लोके आणि सन्माननीय सुशीलजी लोके यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती आहे. आणि आपण पाहतात आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी फुलांची सुंदर आरास पाहायला मिळते. मित्रांनो, हा आहे निमिष लोके आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही विघ्नहर्ता गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, हा जो आपण गणपती पाहत आहात, ही विघ्नहर्त्या गणरायाची जी मूर्ती आहे ती ज्यांच्या घरी स्थापन झाली आहे ते आमचे काका सन्माननीय गोपाळकृष्ण कुबल यांच्या घरी ही गणरायाची मूर्ती स्थापन झालेली आहे. मित्रांनो, 1.5 फुटाची ही गणरायाची मूर्ती आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी रेखीव काम केलेलं आहे, सुबक या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. Thank you.
मित्रांनो, हे आहेत आमचे काका गोपाळकृष्ण कुबल, आणि यांच्या घरी विराजमान झालेली ही गणरायाची मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण जी ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती पाहत आहात, ही विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती हिंदे गावातील प्रभू घराण्याचा हा विघ्नहर्ता आपण पाहत आहात. मित्रांनो, अतिशय सुंदर मूर्ती आपण पाहत आहात. सर्वात मोठं कुटुंब म्हणून ओळखलं जातं ते म्हणजेच हिंदे गावातील प्रभू घराणे, आणि यांचा हा एकत्रित गणपती उत्सव साजरा केला जातो. आणि आपण पाहत आहात ही विघ्नहर्त्या गणरायाची सुंदर सुबक मूर्ती आपण पाहत आहात. अतिशय सुंदर रेखीव काम आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीचं, आणि त्याहूनही सुंदर या गणपतीच्या आजूबाजूला आपल्याला आरास पाहायला मिळते. नाही म्हटलं तरी जवळजवळ 10 एकत्रित कुटुंब येऊन हे कार्यक्रम साजरे करतात. त्यामधला हा एक सण म्हणजेच गणेशोत्सवाचा सण, त्यानंतर नवरात्रीचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. आणि यांच्या घरी आज ही विराजमान झालेली आई गौराई आपण पाहत आहात. सुंदर या ठिकाणी या गौराईचा पेहरावसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे.